सौदी अरेबियानं एका महिलेला नागरिकत्व दिलं आणि त्यानंतर मोठा गजब झालाय. कोण आहे ती आणि का झालाय गोंधळ पाहूया. And we just learned, Sophia, I hope you're listening to me, that you have been now awarded what is going to be the first Saudi citizenship for a robot. Oh, I want to thank very much the Kingdom of Saudi Arabia. I am very honored and proud for this unique distinction. This is historical to be the first robot in the world to be recognized with a citizenship. सोफिया सध्याच्या घडीला ती जगभरातल्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि सोशल मीडियावरच्या हेडलाईन्स आणि चर्चा गाजवतीय. सोफिया हा एक मानवी रोबो. तिचा जन्म 19 एप्रिल 2015 पण सध्या ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिला सौदी अरेबियानं नागरिकत्व बहाल केलंय. कुठल्याही रोबोला सौदी अरेबियानं नागरिकत्व दिल्याची ही पहिलीच घटना. सौदी अरेबिया झालेल्या एका व्यापारी परिषदेत सोफियाला देशाचं नागरिकत्व देण्यात आलं. आता ती सौदी अरेबियाची अधिकृत नागरिक म्हणून ओळखली जाणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सोफियानं म्हटलंय. Oh, I want to thank very much the Kingdom of Saudi Arabia. I am very honored and proud for this unique distinction. This is historical to be the first robot in the world to be recognized with a citizenship. ही घटना घडताच सौदी अरेबियातले कट्टरवादीही टीका करू लागले. सोफियानं जाहीर कार्यक्रमात हिजाब घातला होता का? सौदी अरेबिया फक्त मुस्लिमांनाच नागरिकत्व देतं, मग सोफियानं इस्लाम धर्म स्वीकारलाय का? अशी ओरड तिथल्या कट्टरवाद्यांकडून सुरू झाली आहे. मुळात सौदी अरेबियात महिलांवर अनेक बंधनं आहेत. हाडा मांसाच्या महिलांना बंधनात टाकायचं आणि रोबो असलेल्या सोफियाला मात्र बंधमुक्त करायचं या सौदी अरेबियाच्या दुटप्पीपणावरही टीका सुरू झाली आहे. सौदी अरेबियात महिलांना डोक्याला हिजाब बांधणं बंधनकारक आहे. बुरख्याशिवाय जाहीर कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही. लग्न, घटस्फोट, प्रवास, नोकरी, एखादी शस्त्रक्रिया या सगळ्या गोष्टी पतीची किंवा वडिलांची परवानगी असेल तरच महिलांना करता येतात. सार्वजनिक ठिकाणी महिला आणि पुरुष एकत्र मिसळत नाहीत. हॉटेलमध्ये महिला एकट्या जाऊ शकत नाहीत. एखाद्या सौदी महिलेनं दुसऱ्या देशाच्या नागरिकाशी लग्न केल्यास तिच्या मुलांना सौदी अरेबियाचं नागरिकत्व मिळत नाही. सोफिया आत्तापर्यंत फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवरही झळकली आहे. तिनं कारमधनं फेरफटकाही मारलाय. कॉन्सर्टमध्ये गाणंही गायलंय. एवढंच नाही तर आपण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो असंही सोफियानं जिनिव्हात झालेल्या एका परिषदेत सांगितलं. सौदी अरेबियातल्या एखाद्या महिलेला छोट्याशा कामासाठी डझनभर परवानग्या घ्याव्या लागतात. या बंधनांना कंटाळून अनेक सौदी महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका संकुचित असणाऱ्या याच देशात सोफियाला मात्र हे सगळं सहज शक्य झालंय. विशेष म्हणजे ज्यावेळी सोफियाला देशाचं नागरिकत्व देण्यात आलं त्यावेळीही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पण सोफिया नावाच्या या रोबोला वादांपासून दूर कसं राहायचं आणि प्रतिक्रिया कशी टाळायची याचंही ट्रेनिंग देण्यात आलं होतं. शेवटी रोबोट असतो मानवाच्या हुकुमाचा ताबेदार. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.